फेरीवाल्यांना उदरनिर्वाहासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं फेरीवाला झोन करून त्या ठिकाणी केबिन्स वाटून दिले आहेत त्या केबिन्समध्ये स्वतः व्यवसाय करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणं अपेक्षित आहे मात्र काही ठिकाणी महापालिकेच्या हेतूलाच हारताळ फासला जातोय विद्यापीठ हायस्कूल शेजारी चौतीस केबिन्स आहेत काही वर्ष केबिनधारकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू ठेवला पण नंतर अनेक केबिनधारकांनी पोट भाडे करू ठेवले आहेत इतकंच नाही तर दोन केबिनमध्ये असणारा पत्रा कापून दोनच्या तीन केबिन एकत्र एक करून व्यवसाय सुरू केलाय अशा व्यावसायिकांच्या केबिन्स महापालिकेनं पुन्हा ताब्यात घ्याव्यात अशी मागणी है। कोल्हापूर शहरातील मोक्याच्या जागा निवडून महापालिकेनं फेरीवाला झोन तयार केलेत देवल क्लब जवळील खाऊगल्ली मध्यवर्ती एस टी स्टँड परिसर आर तसंच अंबाबाई मंदिरा शेजारील विद्यापीठ हायस्कूलला लागून काही फेरीवाल्यांना केबिन दिल्या आहेत विद्यापीठ हायस्कूल शेजारी चौतीस केबिनची उभारणी केली आहे या केबिन जरी लहान असल्या तरी इथं होणाऱ्या व्यवसायामुळे केबिनधारक समाधानी होते मात्र गेल्या काही वर्षापासून वेगळाच प्रकार सुरू झालाय काही केबिनधारकांना नोकऱ्या मिळाल्या तर काही केबिनधारक परगावी गेले के आहेत अशा केबिनधारकांनी चक्क पोट भाडे करू ठेवून सुरू केली आहे काही मोजकेच स्वतःचा करत आहेत पर्यटकांची संख्या मोठी असल्यानं काही चप्पल व्यावसायिकांनी केबिन भाड्यानं घेतल्या असून त्यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही शिवाय या पोट कुळांनी दोन ते तीन केबिन मधील पत्रा कापून एकच केबिन तयार केली आहे महापालिकेच्या मालकीच्या केबिनमध्ये कोणत्याही परवानगी विना परस्पर बदल केलाय तर जे केबिनधारक स्वतः व्यवसाय करत नाहीत त्यांना पोट भाडे करू ठेवण्याचा अधिकारच नाही मात्र सर्व नियम धाब्यावर बसून केबिनधारकांनी पोट कुळं ठेवली आहेत याबाबत इस्टेट विभागाकडे माहिती घेतली असता ज्यांनी केबिनमध्ये बदल केलाय त्यांना नोटिसा पाठवल्या असून त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही असं सांगण्यात आलंय